चिंचवण गावात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सुमारे 1,23,00,000 रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले. पनवेल आणि उरण मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू होत आहे. त्या अंतर्गत त्यांच्या प्रयत्नातून पनवेल तालुक्यातील आणि उरण मतदारसंघातील चिंचवली गावात आमदार महेश बालदी यांच्या 30,00,000 रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून चिंचवण स्टॉप ते चिंचवण गावापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हर घर नल हर घर जल या अंतर्गत 93,00,000 रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. या दोन्ही विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी सरपंच पद्माकर कातकरी, उपसरपंच वसंत पाटील, सदस्य सुवर्णा पाटील, सदस्य शरद वागीलकर, संतोष पारधी, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, गिरवलेचे माजी सरपंच आत्माराम हातमोडे, माजी सरपंच दत्तात्रय हातमोडे, माजी सदस्य श्याम ठोंबरे, भास्कर पाटील, चंद्रकांत पाटील, केशव ठोंबरे, परशुराम पाटील, संभाजी म्हात्रे, काशीनाथ खुटले, भाऊ पोपेटा, अनंत पोपेटा, संभाजी म्हात्रे, महेंद्र पाटील, राजेश घरत, निलेश वांगीलकर, युवा कार्यकर्ते परेश ठोंबरे, माजी सदस्य जगदीश पाटील, अमित पाटील, संजय पोपेटा, संजय पाटील, वसंत ठोंबरे, काशीनाथ ठोंबरे, बबन कातकरी, सुनील कातकरी, विष्णू घरत, बाळकृष्ण ठोंबरे, मारुती खरत, चंद्रकांत ठोंबरे, सुरेश चोरखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. माननीय आमदार प्रशांत ठाकूर, माननीय महेश बालदे आणि आम्ही सर्व व्यासपीठावर बसली मंडळी त्यांच्या मागे राहून आम्ही सतत काम करत असतो. आणि असंच काम या चिंचवण गावामध्ये बघितले तर रस्ता अतिशय सुसज्ज असा झालेला आहे. तुरमाल्या गावामध्ये नॅशनल हायवे सारखा रस्ता त्यांनी बनवलेला, म्हणजे रस्त्याची क्वालिटी पण आहे तशीच क्वालिटी ही आत्ता रस्त्याची झाले ते चांगली आहे, तशीच ती क्वालिटी सुद्धा आता जो काम होणार आहे ती कॉन्ट्रॅक्टर कडून करून घ्यावी अशा प्रकारचं मला वाटतं. आणि या जलजीवन मिशनचं काम सुद्धा आपण जातीनं लक्ष देऊन आपल्याला 25 वर्ष पुढची आपल्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही अशा पद्धतीची ही योजना आहे. आणि म्हणून या योजनेकडे आपण सर्वांनी लक्ष देऊन काम करावं. माननीय महेश बालदी साहेब आमदार झाल्यापासून आज अनेक या भागामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी ते आणण्याचं काम करत आहे. आमदार नसताना सुद्धा त्यांनी आपल्या भागामध्ये कामं केली आणि आता आमदार झाल्या तर सर्व निधी माननीय प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब हे अतिशय चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये सर्वांनी काम करत आहे. आणि म्हणून चिंचवण गावातल्या ग्रामपंचायत सांगुर्लीमधील सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण आपल्या गावाचा विकास करून घ्या, त्याबरोबर पक्षाचा पण विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी याकडे लक्ष द्यावं. कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती राहील की कुठलं काम आहे त्यांच्याकडे जलजीवन रस्त्याचं काम सुद्धा चांगलं का, हे काम चांगलं झालंय, कोणी केले कॉन्ट्रॅक्टर माहीत नाही, पण ते मस्त काम झालंय ते, तो पुढचा टप्पा सुद्धा मुख्य रस्त्याचा आहे तो चांगला करून घ्यावा. गावकऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि आपली जेवणी कामं आहेत त्याच्याबद्दल आपण माननीय महेश बालदींना जेवढे धन्यवाद द्यावडे ते थोडेच आहेत. खरं ते या कार्यक्रमाला हजर राहणार होते पण त्यांना काम निघालं आणि म्हणून जलजीवनचं काम जे आहे हे चांगलं मोठं काम आहे. सर्वांच्या घरामध्ये पाणी गेलं बा, तुम्ही मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आदिवासी वाडीनं सुद्धा पाण्याच्या टाक्या तुम्ही उभ्या करण्याचं काम करत आहात. मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की अशाच पद्धतीची कामं आपल्या गावामध्ये काय असतील. आता बालदी साहेबांची प्रवीण इथं आलेला आहे, त्याला आपली कामं सांगितली तर कुठल्या योजनेमधून बसवायचं हे त्याला बरोबर समजतं आणि म्हणून आपण आपली काही कामं राहिलेली असतील ती त्यांच्याकडून करून घ्यावी. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मार्गदर्शनाखाली आज आपण चिंचवण या गावाच्या मुख्य रस्त्याचं भूमिपूजन केलं आणि त्यासाठी तब्बल
30 लाखाचा निधी आपण मंजूर केला, त्याबद्दल आपलं सांगोली ग्रामपंचायत माध्यमातून अनुशोचन भगत यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. या ग्रामपंचायतीमध्ये आपण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रसिंह मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या चिंचण गावासाठी 92 लाखाचा निधी मंजूर केलाय आणि त्याचा वर्कऑर्डर आपण ओव्हरकॉर्डर होऊन या कामाचा सुरुवात होणार आहे. या योजनेमध्ये चिंचण गावामधील 45 लिटरची टाकी, लेंडेवाडी येथील 5000 लिटरची टाकी आणि परसवाडी येथील 5000 लिटरची टाकी मंजूर झाले आणि कॉन्ट्रॅक्टरला विनंती करीन की आपण लवकरात लवकर हे काम पूर्ण करून प्रत्येक घरात आपण नळ देण्याचं काम करावं. या सांगोली ग्रामपंचायतीमध्ये सांगोली गावासाठी 49 लाखाचा निधी, तुरमळे गावासाठी 57 लाखाचा निधी, चिरवत गावासाठी चिरवतमध्ये 41 लाखाचा निधी आपण मंजूर केलाय आणि नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या गावातील सर्व आदिवासी वाड्या चिंचवण, सांगोली, तुरमळे, चिंचवण, चिरवत या सर्व गावातील प्रत्येक घरात आपण नळ देण्याचं काम करणार आहोत. आपण बघितलं तर सांगोली ग्रामपंचायतीमध्ये सांगोली गावाचा आपण जर मुख्य रस्ता बघितला तर त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सडक योजनेमधून आपण 67 लाखाचा निधी मंजूर करून टीआयपीएल कंपनीच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट काम करून सांगोलीला रस्ता तयार केला. त्याच पद्धतीने जर 15 वर्षापूर्वी तुरमळे गावाची परिस्थिती बघितली तर आपल्याला 1 ते 2 फूट पाण्यामधून आपल्याला तिथून यावं लागायचं. तिथे पण आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचं काम झालं. त्याच पद्धतीने श्री क्षेत्र चिंचवण येथे हजारो भाविक महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी या गावाचा जर आरसा कोणता असेल तर त्या गावाचं एनटीचा रस्ता आणि हा एनटीचा रस्ता मंजूर व्हावा त्यासाठी सातत्याने चिंचवण गावातील सर्व मंडळी पाठपुरावा करत होती आणि त्यांना दुजोरा देऊन आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनुशोचन भगत, महेशेठ बालदी आणि प्रशांतशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि हा रस्ता मंजूर झाल्यानंतर हजारो भाविकांना इथे रस्ता सुकर होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.